हा रस्ता आणि आमच्या जुन्या मंडळीच्या म्हणण्यानुसार आपण आहे शिवकालीन रस्ता म्हणजे रेल्वे होण्याच्या आधी हा रस्ता होता अशी आमची जुनी मंडळी सांगते। तरी या प्रसंगी आम्ही आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील आणि आपले उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब आमचे तहसीलदार साहेब आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय राव साहेब तालुका प्रमुख सुनील आवा आणि सर्व पत्रकार बंधूंना आणि इथे उपस्थित असलेले आमचे चारही गाळांचे सरपंच आणि दोन्ही तारखेचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ इथे निवेदन देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। आम्हाला हा रस्ता बऱ्याच म्हणजे रेल्वे जेव्हा रेल्वेचा तो म्हणजे यांत्र असल्यामुळे ते रेल्वेची जागा हद्दतेच्या तिकडे खुण्या काढलेल्या असल्यामुळे तो रेल्वेच्या ताब्यातला रस्ता तर आम्हाला पूर्वीही फार त्रास झाला। खडीकरण मोठे मोठे असे दगड आणि त्याच्यातून आम्हाला वापरावं लागत होतं। पण त्या काळी आदरणीय एम के अण्णा पाटील हे केंद्रात मंत्री झाले आणि आरोदात्या पाटील हे आपले आमदार झाले आणि त्यांनी थेट दिल्लीपर्यंत जाऊन त्यांच्याबरोबर आमचंही शिष्टमंडळ दिल्लीपर्यंत जाऊन नितीश कुमार हे त्यावेळेस रेल्वेमंत्री होते मग त्यांनी काही अटी शर्ती टाकून म्हणजे मध्ये कंपाऊंड टाकावा मग त्या वॉल कंपाऊंड टाका तर 5-5 फुटाच्या अशा त्या उंच भिंती मध्ये बांधायला लावल्या रेल्वेच्या आणि त्या रोडाच्या मध्ये आणि त्याच्यानंतर त्या रेल्वेला डांबरीकरण आपल्या रस्त्याला डांबरीकरणाची मंजुरी दिली। परंतु त्याच्यानंतर आता मनमाळपर्यंत भुसावळपासून मनमाळपर्यंत जी तिसरी लाईन टाकणे चालू रेल्वेची तर त्याच्यामुळे आता त्यांनी सर्व मशिनरी त्यांचं तिथे येऊन गेलेलं आणि त्यांची जागा असल्यामुळे तिथे आता सर्व ते खडीचे डेपो असतील त्यांचं इतर साहित्य जे सी बी पोकलॅन जे काही असेल ते सर्व येऊन गेलं त्यांनी झाडं बिळं सर्व तोडून आणि आता कामाला सुरुवात करून दिली। आम्हाला आता असं समजलंय की ती त्यांची जागा असल्यामुळे त्या जागेवर त्यांनी सर्व आता त्यांचं सामान टाकणं सुरू करून दिलं काम सुरू झालंय। तर आम्हाला आता पर्यायी रस्ता या गावांना खास करून म्हणजे दोघं तारखेडे गाळण आणि चुंचाळे नगरदेवळ हा थेट नागदपर्यंत जाणारा रस्ता तर आता आम्हाला एक तर रस्ता म्हणजे खडकदेवळ मार्गे वापरा किंवा लोठार मार्गे वापरा। तर लोठार मार्गे गेलं तर आमचं रेल्वेचं गाळणजवळ रेल्वेला जो ब्रिज आहे तो ब्रिज इतका छोटा आहे की तिथे रिक्षा आणि मोटरसायकल शिवाय दुसरी गाडी निघत नाही। म्हणून आमच्या तिथे सर्व विद्यार्थी असेल त्यांचा शिक्षणाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल इमर्जन्सी दवाखान्याचा आहे ॲम्ब्युलन्स न्यायची किंवा शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करण्यासाठी असेल दूध डेऱ्यात आमच्या तिथे कमीत कमी 5 डेऱ्या आहेत तर त्या दुधाचे कॅन आणि त्या ती गाडी पोहोचवणं संबंधित डेअरीवर तर अशा अनेक गोष्टी म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत मार्केटिंगच्या बाबतीत असे शिक्षणाच्या आरोग्याच्या आणि दैनंदिन म्हणजे हा सर्व विषय आमचा आता बंद होणार आहे। म्हणून आम्ही आदरणीय आप्पासाहेबांनी याविषयी चर्चा केली। आप्पासाहेबांनी मागे गेल्या 25-7 तसं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की बुवा नवीन रस्त्यासाठी लागूनच त्यांना लागूनच नवीन रस्त्यासाठी अधिग्रहण करण्याचे आदेश व्हावे आहेत। परंतु आप्पासाहेब आता त्यांच्या याच्यात सांगतीलच आणि तसं प्रांत साहेबांनाही अधिग्रहण त्यांच्याकडे असतं आणि तहसीलदार साहेब म्हणून आम्ही आज सर्व आजचा हा जो तुमचा मीडिया पत्रकार या सर्वांनी मिळून जे आमचा प्रश्न लावून धरावा आणि हा प्रश्न सोडवण्यात यावा कारण एवढं मोठं गाव आणि आमचे गाव लहान नाही कारण मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे आणि फार बाजारपेठला कनेक्टेड आहे। तर ह्या सर्व लोकांचं साहेब आणि आप्पासाहेब या सर्व लोकांचा प्रश्न अगदी जिवाळाच आहे। रस्ता म्हटलं की रस्ता नसला बाकी काही विषय नाही आणि आम्हाला आता बऱ्यापैकी चांगल्या रस्त्याची सवय होऊन गेली होती आणि आता डायरेक्ट बंद होतोय म्हणून सर्वांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा। आप्पासाहेबांना विनंती करतो तुम्हाला विनंती करतो तहसीलदार साहेबांना विनंती करतो आमच्या सर्व गावाचे सरपंच आणि सर्व पदाधिकारी ग्रामस्थ इथे आलेले आहेत पत्रकारांनाही विनंती करतो की जरा रेटून लावून धरा म्हणजे आमच्या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं। आमचे आदरणीय आप्पासाहेब म्हणजे आमचीच सत्ता असल्यामुळे आम्हाला जास्त अपेक्षा आहे की आप्पांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर आणि यंत्रणा तुम्ही राबवल्यानंतर लवकरात लवकर आमचा प्रश्न सुटावा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जळगाव ते मनमाड अशी एक रेल्वेची तिसरी लाईन गेल्या 4-6 महिन्यापासून काम चालू आहे। मला असं वाटतं की आता पाचोऱ्यापर्यंतचा तिसरा ट्रॅक हा जवळपास पोहोचण्यात आलेला आहे आणि आता पाचोऱ्यापासून याची सुरुवात पुढे होते आहे। परंतु तिथे प्रचंड असा अडथळा मग ते दोघं तारखेडा असेल चारी गाळण असतील नगरदेवळा असेल चुंचाळे असेल पिंपळगाव असेल ह्या 5-6 गावांच्यासाठी प्रचंड असा अडचणीचा सामना आजपासूनच शेतकरी आपल्या त्या रहिवासी गावकरी ग्रामस्थांना करावा लागतो आहे आणि म्हणून
हे निश्चित आहे की जो काही रस्ता आता आपला अस्तित्वात होता त्या रस्त्याच्या बाहेर 5 मीटर पर्यंतची जितपर्यंत खुणे गाडलेले आहेत ती संपूर्ण जागा ही रेल्वेची आहे। आपण मागच्या काळात एमके अण्णा पाटील साहेब ग्रामविकास मंत्री असताना आणि कैलासवासी तात्यासाहेब आमदार या आरो तात्या या तालुक्याचे आमदार असताना ह्या जनतेची जे काही रस्ता तो सगळा उखडलेला होता यांना जाण्यायेण्यासाठी रस्ताच नव्हता त्या काळामध्ये या दोघेही खासदार आणि आमदार महोदयांनी रेल्वे गव्हर्नमेंटशी चर्चा करून त्यांची NOC घेऊन आहे तो रस्ता डांबरीकरण करून आणि जे काही नियम अटी रेल्वेने घालून दिल्या होत्या त्या सगळ्या नियम अटींची पूर्तता करून तो रस्ता आजपर्यंत आपण चालवला। परंतु आता तिसरी लाईन आली म्हटल्यानंतर आपण रेल्वेला थांबवू शकत नाही आणि म्हणून आज आपण असा निर्णय घेतलेला आहे की जो काय दर 10-20 वर्षानंतरचा DP प्लॅन ग्रामीण किंवा शहरी भागाचा येतो त्याच्यामध्ये सुदैवाने हा जो काही रस्ता आहे या रेल्वे हद्दला लागून 25 मीटरचा DP प्लॅन हा मंजूर आहे। तो 25 मीटरचा DP प्लॅन जो मंजूर आहे याच्यासाठी आपल्याला तो मिळून देण्यासाठी आत्ताच आपण तो नकाशा जर का पाहिला तर याच्यामध्ये हा 25 मीटरचा DP प्लॅन आपला मंजूर आहे आणि ह्या प्लॅननुसार मी मागच्या 25 तारखेला म्हणजे 25/7/2022 या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना आपण ऑलरेडी पत्र दिलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे की ही जी काही परिस्थिती निर्माण होणार आहे ह्या परिस्थितीला आपल्याला तात्काळ कार्यवाही करून ह्या लोकांना रस्ता कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची विनंती आपण त्या ठिकाणी केलेली आहे। परंतु हे जरी माझं काम बरोबर असलं तरी ह्या ग्रामस्थांना ही माहिती नव्हती आणि म्हणून आज या 4-5 गावांचे सगळे सरपंच ग्रामस्थ आज मोठ्या संख्येने आदरणीय प्रांत साहेबांना आणि मला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते। त्यांचं निवेदन आपण आज स्वीकारलेलं आहे। मी तात्काळ उद्याच मुंबईला जातो आहे आणि मुंबईला गेल्याबरोबर ही जी काही तीव्रता आहे ही सगळी तीव्रता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून देऊन ती तात्काळ कशी सोडवता येईल हा प्रयत्न मी करणार आहे। परंतु ही फक्त ग्रामस्थांची किंवा प्रवाशांची गरज नाही तर इथून जवळपास 4.5 ते 5 किलोमीटरपर्यंत म्हणजे पाचोरा ते तारखेडा हा जो काही 5.5-6 किलोमीटरचा रस्ता आहे त्या रस्त्याला लागून तमाम शेतकरी बांधवांच्या जमिनी आहेत। आज जर का हा रस्ता बंद झाला तर त्या शेतकरी बांधवांना मध्ये जा शेती करण्यासाठी आजच अडचण निर्माण होणार आहे। त्यांचं बैलगाडी जाऊ शकणार नाही त्यांचं ट्रॅक्टर जाऊ शकणार नाही कुठल्याही प्रकारचं वाहन त्यांच्या शेतामध्ये जाऊ शकणार नाही एवढा मोठा पेच प्रसंग या ठिकाणी आलेला आहे। आम्ही ग्रामस्थांचं तरी समजू शकतो की तो निदान वर्षभरासाठी खडकदेवळा मार्गे आपण पाचोऱ्याला येऊ शकेल परंतु शेतकऱ्यांनी नेमकं त्याच्या शेतात कसं जावं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आज माझ्या समोर आलेला आहे। त्याच्यामुळे मी या सगळ्या 4-5 गावं जी आहेत म्हणजे थेट पाचोऱ्यापासून तर नगरदेवळापर्यंतच्या सगळ्या गावातले जेवढेही ग्रामस्थ आहेत आणि इथून पाचोऱ्यापासून तर तारखेड्यापर्यंतचं 5-6 किलोमीटरपर्यंतचे जेवढेही शेतकरी बांधव आहेत या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो की मी ह्या विषयाची आपण तात्काळ दखल घेतलेली आहे आणि ती दखल घेऊन मी निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन याला लवकरात लवकर तो रस्ता ॲक्विजिशन करून तो मार्ग मोकळा करावा अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे हे काम करत असताना मला असं वाटतं की किमान 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी ह्या सगळ्या प्रोसिजरला लागणार आहे कारण ही खूप मोठी प्रोसिजर आहे कारण ती जमीन DP प्लॅन तो जमीन अधिग्रहित करणे त्या लोकांना त्यांच्या रेडी रेकनरपेक्षा 4 पटीने तो दर देणे त्याच्यातला एखादा शेतकरी जर का कुठे काही कोर्ट कचेरी असा काही विषय आला आणि मग आपल्याला तो रस्ता रेकॉर्डवर आणून आणि त्याच्यासाठी पैसा उपलब्ध करून आणि त्या रस्त्याचं काम करणे याच्यासाठी जवळपास 1-1.5 वर्षाचा वेळ लागणार आहे। आणि म्हणून आम्ही रेल्वेचे जे अधिकारी आहेत ह्या सगळ्यांना विनंती करतो आहोत की तुमचा तिसरा ट्रॅक जिथपर्यंत असेल तेवढी तुम्ही काम करा आमचं तुम्हाला सगळ्यांना सहकार्य असेल
उर्वरित जर का 5-7-10 मीटर तुमच्याकडे जागा असेल ती तुमच्या मालकीची आहे, परंतु टेम्पररी ही आमची प्रोसिजर कंप्लीट होस्तोपर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना किंवा DRM पर्यंत जाऊन, वेळ आली तर रेल्वे मंत्री महोदयांपर्यंत जाऊन, वेळ आली तर आदरणीय दानवे साहेब जे रेल्वेचे राज्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन ह्या रस्त्यासाठी एक वर्षभरासाठी जोपर्यंत ही आमची जागा ॲक्विजिशन होऊन आमच्या ताब्यात येऊन आणि रस्ता होत नाही तोपर्यंत ही 5-7 मीटर जी काही जागा त्यांच्याकडे शिल्लक असेल ती टेम्पररी आम्हाला मिळावी अशी विनंती मी रेल्वेचे राज्यमंत्री आदरणीय दानवे साहेब यांच्याकरता सुद्धा एक निवेदन तयार करून आणि तात्काळ त्याची NOC घेऊन त्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे ह्या परिसरातील सर्व शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ यांना सगळ्यांना विनंती वजा आवाहन करेल की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही, आपण त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन आणि तुमचा मार्ग सुकर कसा करता येईल याचा प्रयत्न मी करणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता जो ट्रॅक आहे तिसरा तो नेमका त्या रस्त्याचा येतोय 5-6 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये. आता तो जो रस्ता म्हणजे कंप्लीट बंद होतोय आणि ते 10-12 गाव आता पूर्णपणे त्यांचा रस्ताच बंद होतोय, तर आपल्याला तो रस्ता जो आहे ना तो अडवायचा नाही, तो रस्ता 100% म्हणजे रेल्वे ट्रॅक आम्हाला अडवायचा नाही. आज काय झालं ते सगळ्या गावातले ग्रामस्थ आंदोलन त्यांनी इथे केलं आणि ते निवेदन मी घेतलेलं आहे. तर तेवढं फक्त तात्काळ DRM किंवा जे कोणी आयर अथॉरिटी असेल त्यांना जर साहेबांनी आदेश केले मी व्हॉट्सअप करतो लगेच.